प्रमाणे राहुलजींचा दौरा हा 6 किंवा 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये तेलंगणाच्या बॉर्डरमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातून बॉर्डरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. कार्यक्रम 6 किंवा 7 अपेक्षित आहे आणि या दौऱ्यामध्ये आम्ही आज उद्धवजी ठाकरे ह्यांना निमंत्रित केलेलं आहे. पवारसाहेबांची आत्ता भेट घेतलेली आहे आणि दोन्ही नेत्यांनी या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचं मान्य केलेलं आहे आणि निश्चितच देशामध्ये समविचारी एक विचाराने काम करणारे राजकीय शक्ती सर्व एकत्र येऊन सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याची भूमिकेतून की भारत जोडो यात्रा संपूर्ण देशभर सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास 1000 किलोमीटर या यात्रेने ह्याचं पूर्ण भ्रमण केलेलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या ह्या 5 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. त्यामुळे निश्चितच समविचारी आणि महाविकास आघाडीमध्ये काम करणारे मग ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असो किंवा पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, सिव्हिल सोसायटी आहे आणि इतरही जे पक्ष हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आमच्याबरोबर राहिलेले आहे त्या सर्वांनाच आम्ही निमंत्रित करत आहोत की त्यांनी सहभागी होऊन यात्रेमध्ये त्यांनी यावर लोकांमध्ये समरस होऊन ही यात्रा यशस्वी करावी अशी म्हणून. सिव्हिल सोसायटीचा आपण उल्लेख केला आहे. अण्णा हजारे सिव्हिल सोसायटीमध्ये येतात आणि त्यांनी अनेक आंदोलन केले काँग्रेसच्या विरोधात भाजपच्या विरोधात. अण्णा हजारेंचाही या ठिकाणी समावेश असणार आहे का? कारण नवीन परिवर्तन त्याची मला कल्पना नाही. सिव्हिल सोसायटीमधल्या प्रमुख लोकांची चर्चा बाळासाहेब थोरात आणि अन्य सहकारी करत आहे. जे कोणी येतील त्यांचं स्वागत आहे, जे कोणी इथे सहभागी होतील त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. ग्रामपंचायतीचे निकाल आले आहे. ग्रामपंचायतीचे निकाल निश्चितच चांगले आहेत, परंतु वस्तुस्थिती की ग्रामपंचायती जी कुठल्याही निवडणुका या पक्षापासून घडवल्या जात नाहीत, परंतु पक्षाच्या विचाराची मंडळी मात्र जी प्रामुख्याने निवडून आलेली आहे ती संख्या काँग्रेसची मोठी आहे. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने अवघ्या काही क्षणातच नंतर माघार घेतली, कुठेतरी चिन्ह गोठवण्यासंदर्भातच भाजपने हे पाऊल उचललं होतं का? तसं कदाचित भाजपला या निवडणुकीचे परिणाम काय आहेत ते डोळ्यासमोर दिसत असावेत आणि याचा दुष्परिणाम येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत होऊ नये असाही कदाचित त्याच्या मागचा हेतू असू शकतो. पण चिन्ह गोठवण्यासाठी देखील ही खेळी केली आहे असं चर्चा. त्यांच्यामध्ये काय काय हेतू कल्पना नाही, परंतु आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की देर आहे दुरुस्त आहे किमान माग घेतल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना यांचा मार्ग सुकर होता पक्षाचा तो अधिक मजबूत झाला असं म्हणणं चुकीचं होणार. पदयात्रा कुठल्या पक्षाची आहे?